मोठे बाबांनी माझ्या पप्पांना असं म्हटलं होतं की बा तू काही काळजी करू नको तू तु, तुझ्या मुली जेव्हा दोन्ही मोठी होतील तेव्हा बा आम्ही तुला एक एक लाख रुपये देऊ मुलींच्या लग्नासाठी तर माझे पप्पा ह्याच भरोशावर होते त्यामुळे त्यांनी काही कमाई करणं सेविंग करणं ह्या गोष्टीकडे काही त्यांनी लक्षच दिलं नाही बस पैसा आला की तो उधळणं बस हेच होतं तर माझ्या पप्पांची आणि माझ्या आईची केमिस्ट्री काही जुळायची नाही त्यांना असं वाटायचं की ही हिच्या भावांनाला पैसे पुरवते त्यामुळे ते दिवस रात्र भांडायचे इतके भांडायचे की तुम्ही नाही करू शकत की मी जेव्हा ते भांडायचे जेव्हा माझ्या आईला मारायचे तर मी माझ्या आईच्या मागे लपायची तर मी माझ्या आईच्या गुडघ्या एवढी यायची त्यांनी काही कारणास्तव आत्महत्या केली बस जशी त्यांनी आत्महत्या केली आमचे वाईट दिवस सुरू झाले अतिशय दरिद्री एकदम दरिद्री सगळी जबाबदारी मी सांभाळायला लागली तरी पण पप्पाचे तमाशे तसेच चालू होते मी ऑफिसमध्ये असताना मग शेजारीचे लोक फोन करायचे की रश्मी तू लवकर ये पप्पा मम्मीला मारून राहिले मला ऑफिसमधून अर् ऑफिसमध्येच सोडून मला घरी यावं लागत होतं हुंडाच नाही देऊ शकत तर मग काय आहे बाप बेवडा आहे चहा पाणी नाही करू शकत हुंडा नाही देऊ शकत मग काय करा असे करून माझे सात आठ संबंध बाहेरच्या बाहेरच गेले येताना एक राम मंदिर लागते तिथे बसली तिथे मी एवढी रडली एवढी रडली की मी त्या दिवशी खूप रडली मी म्हटलं आज शेवटचा रश्मी रळून टाक आणि मला त्यावेळेस माझी स्वतःची दया यायला लागली की कसं करायचं आता बा पुढे रश्मी याच्या पुढे आता काय काय करणार आहे हाच भेटला का ह्या जातीतला भेटला का अरे माणूस किती चांगला आहे म्हटलं मला किती खुश ठेवते मी काय म्हटलं काय मी वेश झाली का म्हटलं तर ते मला म्हणाले हे परवडलं असतं हे परवडलं असतं पण तू ह्या समाजात लग्न नसतं करायचं पण मी हे सगळं समजली होती की जात पात समाज कास्ट हे काहीच नसते फक्त पैसा असते नमस्कार जय शिवराय जय जै भीम मी रश्मी सारंगधर सोनवणे आज मी तुम्हाला ह्या मंचावर काही गोष्टी सांगण्यासाठी आली आहे अशा गोष्टी की ज्या मी आतापर्यंत कधी सोशल मीडियावर सांगितल्या नाही त्या गोष्टी कारण माझं एक इंटरकास्ट मॅरेज आहे आणि त्या इंटरकास्ट मॅरेज करण्यापर्यंतचा माझा प्रवास आणि असा निर्णय माझ्याकडनं का घेण्यात आला आणि तुमचे काही प्रश्न असतात माझ्यावर की बा तू असं का केलं आज मी तुम्हाला ह्या प्रश्नाचे उत्तर देणार आहे कारण की मला ह्या प्रश्नांचा अजूनही खूप त्रास होतो तर त्यामुळे मी आज तुम्हाला माझी संपूर्ण एक माझी जर्नी सांगणार आहे की मी ह्या निर्णयापर्यंत कशी पोहोचले तर मी तुम्हाला आता सगळ्यात पहिले सांगते की माझं बालपण मी अमरावती शहरात माझा जन्म झाला माझ्या घरी माझे वडील प्रिंटिंग प्रेस चालवायचे माझे मोठे बाबा होते माझे काका होते तर आमचं घर जसं एक मोठ्या बाबांच्या भरुशावरच होतं असं म्हटलं तरी चालते कारण की प्रिंटिंग प्रेसचा पैसा वगैरे यायचा तर तो घरीच म्हणजे तो पप्पा वेस्ट करून टाकायचे पप्पाने काही सेविंग केली नव्हती आणि मोठे बाबांनी माझ्या पप्पांना असं म्हटलं होतं की बा तू काही काळजी करू नको तू तु, तुझ्या मुली जेव्हा दोन्ही मोठी होतील तेव्हा बा आम्ही तुला एक एक लाख रुपये दू मुलींच्या लग्नासाठी तर माझे पप्पा ह्याच भरोशावर होते त्यामुळे त्यांनी काही कमाई करणं सेविंग करणं ह्या गोष्टीकडे काही त्यांनी लक्षच दिलं नाही बस पैसा आला की तो उधळणं बस हेच होतं आणि त्याच्यात माझी आई होती लहान वयाची ना समज त्याच्यामुळे काय व्हायचं माझ्या पप्पांची आणि माझ्या आईची केमिस्ट्री काही जुळायची नाही त्यांना असं वाटायचं की ही इच्या भावांडाला पैसे पुरवते त्यामुळे ते दिवस रात्र भांडायचे इतके भांडायचे की तुम्ही नाही करू शकत की मी जेव्हा ते भांडायचे जेव्हा माझ्या आईला मारायचे तर मी माझ्या आईच्या मागे लपायची तर मी माझ्या आईच्या गुडघ्या एवढी यायची तर तुम्ही विचार करा की मी ती केवढी ते असेल तेव्हा दीड दोन वर्षाचे तो तेव्हापासूनचा तो प्रसंग मला आठवण आहे आणि हा प्रसंग मी तुम्हाला याच्यासाठी सांगत आहे की जेव्हा तुम्ही दारू पिऊन घरी हिंसा करता तर लहान मुलांच्या मनावर किती प्रभाव पडते आताही तो क्षण जेव्हा मी आठवते तर मी अजूनही मला रात्रीची झोप येत नाही कारण मी ते लहानपणापासून सगळं पाहिलेलं आहे की माझ्या आईला मारायचे दारू पिऊन त्रास द्यायचे आम्ही लहान लहान तर आम्ही पप्पांच्या ह्या त्रासापायी आम्ही घराच्या बाहेर खेळायचो इकडे तिकडे फिरायचो माझ्या माझ्या आई घराच्या कामात माझे पप्पा होते थोडे शकिले माझ्या आईला घराच्या बाहेर काही निघू द्यायचे नाही माझे पप्पांच्या त्रासामुळे आम्ही घरात जायला सुद्धा घाबरायचो की बा आता माझी आई रडत असेल की काय काय भांडणं होत असेल काय वाद होत असेल आम्ही बाहेर खेळायचो सकाळी गेलं की संध्याकाळी जायचो असं म्हटलं तरी चालेल याच्या घरी जाऊ दे त्याच्या घरी जाऊ दे माझी ताई होती एक बिचारी ती मला सांभाळायची पण कधी पण माझ्या वडिलांनी हे लक्ष दिलं नाही की आपली मुलगी काय करते कुठे जाते कधी आम्हाला कोणी बाहेर मारलं कुणी काही त्रास दिला कोणी काही केलं तर आम्ही घरी सांगू शकत नव्हतो की बा पप्पा आम्हालाच मारेन तसं म्हणून बाहेर काही आमच्यासोबत वाईटही होत असून तर आम्ही सहन करायचो तर खूप म्हणजे मेंटली मी अजूनही तो विचार करून मला खूप दुःख होते आणि मी तुम्हाला हेच सांगते की घरात जर लहान मुलं असेल तर दारू पिऊन चुकून हिंसा करू नका कारण मी आज चाळीस वर्षाची आहे माझ्या मनावर अजूनही ते छाप पडलेली आहे त्याच्यानंतर मग माझ्या मोठ्या बाबांनी जो माझ्या वडिलांना आश्वासन दिलं होतं की बाबा मी तुझ्या मुलींना एक एक लाख रुपये देईल आणि पण कारण की माझे मोठे बाबा हे बँकेत मॅनेजर होते पण त्यांनी काही कारणास्तव आत्महत्या केली बस जशी त्यांनी आत्महत्या केली आमचे वाईट दिवस सुरू झाले अतिशय दरिद्री एकदम दरिद्री की मी किराणा दुकानात गेली माझे मोठे बाबा वारल्यावर पहिल्यांदा मी किराणा दुकानात गेली की बा किराणा द्या तर त्यांनी डायरेक्टच म्हटलं आता तुझे मोठे बाबा तर वारले तुमची तर प्रेसही बंद पडली प्रिंटिंग प्रेस होती तर तुम्ही बा पैसे कसे द्याल मी थैला अक्षरशः खाली थैला घेऊन घरी वापस आली पप्पानं सांगितलं तर किराणा देऊन नाही राहिले मग काय नाही माझ्या पप्पांना ही तळमळच नव्हती फक्त इकडून कर्ज काढा घरचं पूर्ण करा बस काही दिवस कमाई करा स्वतःचं शोक पाणी करा बस हे चालू होतं त्यांनी शिकवलंही आम्हाला पण कर्जातच शिकवलं कर्जातच राहिले त्या कर्जामुळे घरात भांडणं करत गेले खूप त्रास गेला मग आम्ही कुठे सातवी आठवीत गेल्यावर थोडंसं काही आमच्या आजूबाजूला सगळेजण लिज्जत पापडचा हा बिझनेस करतात ते पापड वगैरे लाटतात तर आम्ही लहान असताना मग आम्ही त्यांना एक एक रुपये किलोने चाक्या लाटून द्यायचो छोट्या छोट्या की बा आपल्याला थोडस अजून चाकी लाटता बा आपल्याला मोठे मोठे पापड येतील मग आपण पण काही बा दोन पैसे कमावू शकू कारण माझ्या आईला काही कमाईची परमिशन होती घराच्या बाहेर जाण्याची काही परमिशन नव्हती त्याच्यामुळे आम्ही ते एक, एक रुपये किलोने चाक्या लाटायचं तर थोडस आमचा खर्च स्वतः स्वतः चालू केला त्याच्यानंतर दहावी बारावी नंतर मग आम्ही मोठे पापड लाटायला लागलो एक एका दिवशी आम्ही आठ आठ दहा दहा किलो पापड लाटायचो मी आणि माझी मैत्रीण मिळून त्याच्यानंतर मग माझ्या पप्पांना समजलं की हे आता कमाई करतात तर त्यांनी हळूहळू जिम्मेदारीतून हात काढला त्यांचे जे दारू पिऊन दारू पिऊन भांडणं करायची जी होती लहानपणापासून ती सेम होती म्हणजे तेच कंडिशन होती तेच दारू पिणं चिडचिड करणं आता मुली मोठ्या होत गेल्या आता मुली मोठ्या झाल्या की बापाच्या छातीवर एक दगडच असते नाही का दगड दिसत होते आम्ही दोघी जणी तर अजून त्यांना भांडण्यासाठी जोर येत होता आम्ही म्हणायचो पप्पा तुम्ही भांडू नका करू नका सगळं बरोबर होते आम्ही आहो ना पण का ते काही ऐकायचे नाही त्यांचं तेच चालू राहायचं माझ्या आईलाच म्हणायची हिने भावं हिने भावंडाला पैसा पुरवला नाही तर आज माझव पैसे असते तुमचे लग्न केले असते खूप साऱ्या गोष्टी झाल्या मग कॉलेजमध्ये त्यांनी कसं तरी ग्रॅज्युएशन बस तेच कर्ज काढून आमचं पूर्ण केलं त्याच्यानंतर मग तर कर्जाचा पैसा झाला व्याजाचा पैसा झाला आणि मोठे बाबा वारल्यानंतर मग आमचे मोठे आई मोठे भावंडांनी सगळ्यांनी आमच्याशी संबंध तोडून टाकले आमच्या आमच्या कुटुंबात फक्त एकच घर होतं आता मी माझी आई माझे बाबा माझी बहीण ठीक आहे त्यानंतर माझे काकाही वारून गेले काकाही काकूही वारून गेली ते मुलं आता सध्या दुसरीकडे शिफ्ट आहे पण त्यानंतर परिस्थिती इतकी खराब झाली आमची की म्हणजे मला बाहेर पडण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता माझा ग्रॅज्युएशन नंतर आय टी आत नंबर लागला पण त्याच वेळेस मला हजार रुपयाचा जॉबसुद्धा लागला हजार रुपयाचा जॉब लागला मी म्हटलं आता मी जर मी आय टी आत कॉलेज केलं तर मग माझा खर्च कोण करेन म्हणून मग मी तो हजार रुपयाचा जॉब चालू केला मी तीनशे रुपयाने पार्ट टाइम जॉब चालू केला की जाऊ दे आपण आता पप्पा असे आहे आपले तर आपल्याला घरचं करणं आहे आपल्या भावंडाचं करणं आहे मी सायकलने जायची सायकलने यायची खूप मेहनत केली देवाची कृपा माझ्यावर एवढी आहे की मी खूप प्रामाणिक आहे मी स्वतः सांगते की मी खूप प्रामाणिक आहे आणि मी खूप प्रामाणिक जगली मी सगळ्यांशी प्रामाणिक राहिली खोटी कोणाशी बोलली नाही तर तिथपर्यंत मग मी करायची मग पप्पाने पूर्ण हात काढून घेतला सगळी जबाबदारी मी सांभाळायला लागली तरी पण पप्पांचे तमाशे तसेच चालू होते मी ऑफिसमध्ये असताना मग शेजारीचे लोक फोन करायचे की रश्मी तू लवकर ये पप्पा मम्मीला मारून राहिले मला ऑफिसमधून ऑफिसमध्येच सोडून मला घरी यावं लागत होतं की सांभाळायसाठी इतकं ते करायचे की आणलेला स्वतःच्याच पैसे कमवायचे आणि आणलेला किराणा फेकून द्यायचे मी खूपच चिडायची मी आ, माफ करा पण मी त्यांच्यावर हात सुद्धा उचलला कारण ते त्यांना हेच नाही समजायचं की दारू पिऊन मी काय करतो आपण मुलींसोबत काय बोलत आहे इतक्या कमरेच्या खाली बोलायचे ते की भयंकर पण माझ्या आईला फक्त माझा सहारा होता बिचारी ती मी पर्यंत एकाच ठिकाणी एका अशी दळून बसायची कोणाच्या घरी दळून बसायची की आता रश्मी रश्मीला बोलवा बा तर मी धावपळ करत यायची घरी पप्पांना म्हणायचे तुम्ही कशाला पप्पा आहेस तमाशे करता मी लग्नच नाही करत तुम्हाला लग्नाचं टेन्शन आहे ना मी लग्नच नाही करत मी स्वतः सगळं पाहिन घरचं तुम्ही काही काळजी करू नका माझी लहान बहीण आहे मी जबाबदारी घेतो सगळं मी करतो पण तरी त्यांचे तेच तमाशे चालू होते काही गोष्टी मनाने करण्याचा प्रयत्न केला त्या पण सक्सेसने झाल्या आणि खूप काही अशा गोष्टी झाल्या आयुष्यात की मी आज तुम्हाला ते सांगणार आहे की बा माझा निर्णय इंटरकास्ट मॅरेज पर्यंत मी कशी पोहोचली त्याच्यानंतर लग्नाला आता पप्पांजवळ तो पैसे नव्हते आता पप्पांजवळ पैसे नव्हते आता आमच्या समाजात जे आहे हुंड्याशिवाय गोष्ट नव्हती मी सगळ्यांना पसंत द्यायची की बा मुलगी चांगली आहे होतकरू आहे प्रामाणिक आहे घर सांभाळते तर बा चला बा पसंती वगैरे व्हायची पण एक प्रश्न व्हायचा की हिचा बाप किती हुंडा देऊ शकते हिच्या बापाची किती ताकद आहे बा हुंडा देण्याची तर तेव्हा सगळेजण म्हणायचे नाही बा तर त्या हुंडा हुंडाच नाही देऊ शकत तर मग काय आहे बाप बेवडा आहे चहा पाणी नाही करू शकत हुंडा नाही देऊ शकत मग काय करा असे करून माझे सात आठ संबंध बाहेरच्या बाहेरच गेले ठीक आहे त्याच्यानंतर मग काही गोष्टी अशा झाल्या माझ्या आयुष्यात की मी मनाने सुद्धा करण्याचा प्रयत्न केला पण तिथे पण मला एक गोष्ट ऐकायला मिळाली माझ्या परिस्थितीमुळे की बा मी का बरं तुझ्यासारख्या मुलीला मी आपल्या म्हणजे आमच्या आयुष्यात घेऊ मी का बरं तुझ्या तुझ्यासारख्या मुलीला मी आमच्या घरी आणू मी म्हटलं ठीक आहे जाऊ दे माझं एक खूप चांगली अशी गोष्ट होती माझ्यात की बा जशी परिस्थिती घडत होती मी जाऊ दे म्हणत होती जाऊ दे वाईट जरी झालं आपलं तरी जाऊ दे तरी जाऊ दे ठीक आहे त्याच्यानंतर मग मला संबंध आहेत गेले एक दिवस असा आला की माझ्या मैत्रिणी बोललेलं तू ये रश्मी साडी घालून ये लग्न आहे माझा भाऊ आहे चुलत भाऊ त्याला तू आवडते तो नक्की तुला करेल त्याला काही पैशाची वगैरे काही म्हणजे होप नाही आहे मी छान गेली सजून रजून गेली दोन गोष्टी झाल्या आजही ती बघत असेल तर व्हिडिओ तिलाही माहीत असेल की बा दोन गोष्टी झाल्या सगळं झालं पण मला कुठंतरी वायब्रेशन येत होते की हुंड्यामुळे ही गोष्ट काही पुढे जाणार नाही शेवटी तेच झालं शेवटी झालं ओळखी झाली पसंती झाली दोन दोन गोष्टी झाल्या मला मुलाची बॉडी लँग्वेज पूर्ण दिसली की बा याला मी पसंत आहे माझं तर काहीच नव्हतं म्हणजे माझ्या दिमागात गोष्टच नव्हती लग्नाची कारण की मला हे माहीत होतं की हे सगळे हुंड्यासाठी वडणार आहे शेवटी तेच झालं दोन दिवस झाले तीन दिवस झालं माझ्या मैत्रिणीचा फोन नाही आला मला मी तेव्हा समजली की हे बहुतेक संबंध हा माझ्यासाठी नाही आहे तर तिला मी स्वतःहून मेसेज टाकला की म्हटलं नसेल तिकडून होकार तर काही टेन्शन घेऊ नको मग तिने सांगितलं की नाही रश्मी म्हणे तिची आई आ, आई आणि मावशी म्हणत होते की बा पोरगा शिकलाय जॉब करते तर काही तर हुंडा द्यायला पाहिजे निदान एक लाख रुपये तरी हुंडा द्यायला पाहिजे को। मग मी हसली मी म्हटलं ठीक आहे जाऊ दे ना म्हटलं टेन्शन नको हे माझ्यासाठी माझ्यासोबत नेहमीच म्हटलं हुंड्यासाठी ते काही काळजी करू नको मग आम्ही दोघी मोठ्या बहिणी मग माझ्या नातेवाईकांनी संबंध आणले मला असं नाही की आणले नाही आणले पण त्यांनी त्यांच्या परीने आणले म्हणजे कोणी असा संबंध आणला की बा मुलगी होतकुरू आहे सगळं करते घरचंही सांभाळते आज एवढं मोठं घर सांभाळते पप्पांनाही सांभाळते बहिणीलाही सांभाळते आपल्या मुलालाही सांभाळन घरी सांभाळून म्हणून मला एका डोरला मनीवर न्यायला सुद्धा तयार होते पण का बरं कारण त्यांचा मुलगा हा घर बेठा होता काही काम करत नव्हता बस हुडकावणं दिवसभर फिरणं घरी येऊन जाऊन झोपणं याच्यासाठी ते मला एका डोरला मनीवर न्यायला तयार होते पण मी खूप मनाने पक्की होते की मी सगळ्या ठिकाणी सॅक्रिफाईस करणार नाही मी स्वतःला कोणा अशा व्यक्तीवर सोपवणार नाही की ज्याच्यात माझं मनच नाही माझं लग्न माझं मला जर आवडलं तर मी भिकाराशी लग्न करेन नाही आवडलं मला नाही पटलं तर मी करोडपतीशी पण लग्न करणार नाही हा माझा ठाम निर्णय होता कारण माझे पप्पा आणि मम्मी नुसतं भांडणातच गेले होते त्यांचं काही आमच्यावर लक्ष नव्हतं पप्पांना म्हणायचो पप्पा काकाचा फोन आला मुलगा आहे बा तर माझे पप्पा म्हणायचे की बाई माझ्याजवळ पैसे नाहीये झोपून जायचे आता सांगा अशा वेळेस मुलगी चोवीस पंचवीस वर्षाची संबंध येऊन राहिले तर मी काय करणार आहे माझंच नाही होणार तर माझ्या बहिणीचं कसं काय होणार मी म्हणायचं तुम्ही काहीच करू नका तुम्ही फक्त तो उभे तर राहा माझ्याजवळ पैसे नाहीये माझ्याजवळ पैसे नाही आणि काही अशा संबंधाला तर असं होकार देऊन दिला की हो हो मी म्हटलं पप्पा तुम्हाला तुमच्याकडे होत नाही ना तुम्ही काही करू नका मी माझं पाहतो माझ्या बहिणीचं मी पाहतो बा ठीक आहे त्याच्यानंतर त्यांनी ते मग बोलायचेच नाही ठीक आहे बा कारण की तुमच्याकडनं काही होऊनच नाही राहिलं तुम्ही पूंजी काही जमा केली नाही तुम्ही सुद्धा आमच्यावर लक्ष सुद्धा दिलं नाही आता आम्हाला आमचं तर करू द्या आम्ही आमचं करतो आम्ही बरोबर करतो आता आम्हाला समजदारी राहिली आम्ही करतो म्हटलं त्याच्यानंतर मग असे संबंध आले दुसरपणीचे संबंध आले की बा मुलगा बा चांगला लखपती आहे त्याचं इथे घर आहे तिथे घर आहे बागायती शेती आहे जी अजून खूप काही प्रकारचे ते शेतीच्या वाढी आहे संत्राची वाढी आहे एक्स वाय झेड तर मी म्हटलं ठीक आहे तर त्याला एक मुलगा आहे मी म्हटलं ठीक आहे तर म्हटलं मग मला म्हणे तू ये तू करून घे म्हणे रश्मी खूप चांगलं आहे जर तू करशील तर म्हणे तुझ्या घरी मदत होईल तुझी लहान बहिणी तिचंही लग्न होईल <laughs> मी हसली मी म्हटलं मी सॅक्रिफाईस करायचं का म्हटलं तुम्ही तुम मला एक समजत हे समजत नव्हतं की हे असे संबंध माझ्यासाठी आणत होते हे यांच्या पोटच्या मुलीसाठी असे संबंध यांनी आणले असते का तुमच्याकडं नाही होत होतं ना तर नका ना, मी माझं बघून घे मी माझं बघून घे त्याच्यानंतर मग त्यांनी सेकंड हँड केला असता मी असं नाही पण विषय माझ्या मनाचा होता मी माझ्या मनाच्या बाहेर गेली नाही बस मी माझ्या मनाच्या बाहेर जाणार नाही मी खूप स्वतःला स्ट्रॉंग केलं होतं की मी माझ्या मनाच्या मन ज्याच्यात राहील त्याच्यातच मी लग्न करेन कारण मनाशिवाय काहीच नाही आहे त्यानंतर मग मी स्वतःला ठरवलं की रश्मी लग्न करायचं तर आपल्या मनात येईल तरच करायचं नाहीतर करायचं नाही कारण हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे माझ्या आयुष्याचा निर्णय मी दुसऱ्या कोणाचं सोपवणार नव्हती आणि कोणाचं काही करू मनानुसार करणार नव्हती नातेवाईक ते त्यांच्या ते मनानेच घेणार होते कारण ते माझं पूर्ण फॅमिलीचं पाहत होतो मी तुम्ही माझ्या फॅमिलीचं पाहता तर मी करेन माझ्या फॅमिलीचं मी एकटी आहे मग खूप मी डिप्रेशनमध्ये गेली पप्पाची रोजची भांडणं एक दिवस तर घर मी घरून फोन आला की रश्मी म्हणे पप्पा खूप भांडणं करत आहे तू घरी आहे मम्मीला मारत आहे शिल्पा माझी बहीण आहे तिलाही मारत आहे मी गेली घरी मी थांबवलं खूप ओरडली खूप आरडाओरड झाली खूप ओरडली शेवटी मी रॉकेल घेतला अंगा शेवटी मी त्या प्रसंगात रॉकेल घेतला अंगावर पण तरी पण माझ्या पप्पाचे काही भांडणं थांबले नाही चाललूच होते मी इतकी डिप्रेशनमध्ये गेली होती की मी एवढे शब्द ऐकले होते की मी सांगू नाही शकत बा हुंड्यासाठी म्हणा बापासाठी म्हणा की ह्या पोरीला मी आमच्या आयुष्यात का भर घेऊ आमच्या घरी का भर घेऊ हे मी विचार करून करून इतकी डिप्रेशन मध्ये गेली होती की आजपर्यंत कोणाला माहित नाही की मी तीन महिने सायके आपलं मानसिक रोग तज्ज्ञाची पण ट्रीटमेंट घेतलेली आहे हे कोणाला माहित नाही कारण घरच्यांचं लक्षच नव्हतं माझ्यावर मी मैत्रिणींना सांगू तो किती सांगणार होती मी एवढं ठरवलं की आपल्याला आपल्यावर लक्ष द्यायला लागणार आहे कोणी आपल्यावर लक्ष देणार नाही आपलं स्वतःचं स्वतःलाच करायला लागणार आहे दोन हजार मध्ये मला तो क्षण अजूनही आठवण आहे माझा पार्ट टाइम जॉब सुटला संडे होता मी आमचं येताना एक राम मंदिर लागते तिथे बसली तिथे मी एवढी रडली एवढी रडली की मी त्या दिवशी खूप रडली मी म्हटलं आज शेवटचा रश्मी रळून टाक आणि मला त्यावेळेस माझी स्वतःची दया यायला लागली की कसं करायचं आता बा पुढे रश्मी याच्या पुढे आता काय काय करणार आहे तर मी काहीच नाही मग एक निर्णय घेतला बस सॉफ्टली की हे सगळी जी परिस्थिती आहे सगळी ऍक्सेप्ट मी असं वाटायला लागलं की मीच कुठेतरी खराब आहे मीच कुठेतरी चुकली माझीच चुकी आहे की मला आज एवढं सगळं भोगावं लागून राहिलं मी बाबाचे पारायण करायचे ते पारायणात लिहिलं होतं की भोग भोगुरी संपवावा मी म्हटलं ठीक आहे चला म्हटलं भोग भोगून संपवून टाकते म्हटलं मी यंदा आता मी काहीच ठेवत नाही सगळी ऍक्सेप्ट केली म्हटलं चला आता मेहनत करायची आपल्या बहिणीचं लग्न करायचं आपल्या लग्नाचा विचार बंद मी सगळ्यांना सांगून दिलं की माझ्यासाठी संबंध आणायचे नाही माझ्या मनाने मी करेन पहिले माझ्या बहिणीचं लग्न लग्न करेन बस मी फोकस दोन हजार नऊ नंतर जुलै महिन्यापासून मी फोकस त्याच्यावर केला सगळं सोडून दिलं बस त्याच्यानंतर मग माझं चालू होतं कमाई चालू होती माझी त्याच्यानंतर मग मला दोन हजार नऊ पासून मस्त छान सगळं चालू होतं व्यवस्थित पण पप्पाचे भांडणं तेच होते त्यात काहीच कमतरता नव्हती त्यांना काहीच काळजी नव्हती की पोरी मोठ्या येऊन राहिल्या आपल्या यांचे वय वाढून राहिले यांना संबंध येत नाही आणि तुम्हाला माहित आहे पोरी जेव्हा अशी बाप ज्यांची असतात जेव्हा हा जबाबदारीतून अशा बाप हात काढतात तर पोरींवर किती किती संकट येतात पण देवाने आम्हाला खूप वाचून ठेवलं आम्ही खूप प्रामाणिक राहिलो आम्ही वाईट मार्गावर गेले नाही असे क्षण आले की वाईट मार्गावर जाण्याचे पण आम्ही गेलो नाही बहुतेक म्हणून मी आज इथे आहे तर त्याच्यानंतर नऊ हजार नऊ नंतर दोन हजार नऊ नंतर देवाला म्हटलं मी की बा माझं आता मी सगळं आता इथून बा माझं संपलं आता लग्नाचा विषय बंद आता मी काही पुढे पाऊल टाकत नाही लग्नाबद्दल तुमची इच्छा आता तुम्हाला करायचं असेल तर लग्न माझं करा नाही तर नका करू पण बेवळा असेल तर बिलकुल माझ्या आयुष्यात आणायचं नाही बस त्याच्यानंतर मग चालू होतं चालू होतं मी साईबाबांची खूप मोठी भक्त बस त्यांच्या मंदिरात जायची दोन टाईम बस दोन हजार तेरामध्ये माझ्या बहिणीच्या मुलीसाठी मी डान्स क्लास लावायला गेली सारंग सरांकडे तो माझा टर्निंग पॉइंट होता मला हे नव्हतं माहित की बा मी ज्या माणसाची आज भेटेन तो माणूस देवाच्या रुपयात माझ मला घेऊन जाईन आणि माझं आयुष्य सुधारेन बा तर दोन हजार तेरा मध्ये त्यांची भेट झाली सारंग सरांचा स्वभाव खूप छान आहे माझे हसबंड म्हणजे आणि मेन म्हणजे त्यांना व्यसन नव्हतं त्याच्यामुळे मला ते खूप आवडायचे त्यांचा सहवास आवडला मला सगळं काही नंतर मग मा, म्हणजे आम माझं वयाचं मी तिसाव्या वर्षी लग्न केलं लग, विचार करा तिसाव्या वर्षी एकोणतीस तिसाव्या वर्षी आ, तर त्यांचा स्वभाव मला आवडत गेला ते हसमुख आहेत आणि निर्व्यसनी होते प्रामाणिक होते मेहनती होते तर मला ते आवडायचे सहवास आवडायचा लग्नाचा विचार तेव्हाही नव्हता की बा आपल्या ह्या बा लग्न होईल ते मलाही कधी कधी समजत नाही की माझं कसं काय यांच्याशी लग्न झालं तर नंतर त्यांची कास समजली पण मी हे सगळं समजली होती की जात पात समाज कास्ट हे काहीच नसते फक्त पैसा असते आज माझ्या जर बापाजवळ पैसा असता तर मला लोकांनी तसंच उचललं असतं माझ्या बापाजवळ माणूस की असते तसंच उचललं असतं माझे पप्पा जर व्यवस्थित असते तर त्यांनी मला तसंच उचललं असतं इथपर्यंत असे संबंध पण कोणाची आणायची हिंमत नसती झाली तर मी समजली होती की बा की सगळं काही पैशाचा खेळ आहे रश्मी आपण फक्त आता काहीच नाही समाजभव काहीच नाही आहे लोक बोलतील उद्या हेच लोक आपलं यश पाहून अप्रिशिएट करतील की नाही तू केलं ते चांगलं केलं पण जेव्हा मी हा निर्णय घेतला तर लोकांचे असे प्रश्न होते मला की हाच भेटला का हाच भेटला का तुले दुसरा काही नव्हता काय मी म्हटलं अरे बाप रे मी म्हटलं रश्मी आता कोणाला सांगायचं नाही की बापण कोणाशी लग्न करत आहे कोणत्या समाजाशी लग्न करत आहे तर मी सांगितलंच नाही पण ज्या लोकांना माझी परिस्थिती माहीत होती ते लोक मला माझ्या लग्नात आले मी पत्रिकाने न देता सुद्धा ते माझ्या लग्नात आले असे पण लोक होते पण लोक मला खूप बोलले आज भेटला काय दुसऱ्या नव्हता काय घर हे सुद्धा बोलले की तू घर भेटा पाहता पण जातीत पाहता मी काहीच बोलली मी कोणालाच काही उत्तर दिले नाही म्हणजे एक वेळ तर अशी आली माझी कि मला असे म्हणत होते हाच भेटला का मी म्हटलं तुम्ही असे का बोलता मला नेहमी नेहमी हाच भेटला का ह्याच जातीतला भेटला का अरे माणूस किती चांगला आहे म्हटलं मला किती खुश ठेवते मी काय म्हटलं काय मी वेश झाली का म्हटलं तर ते मला म्हणाले हे परवडलं असतं हे परवडलं असतं पण तू ह्या समाजात लग्न नसतं करायचं म्हणजे विचार करा माणसाची समाजाची मानसिकता किती घाणेरडी आहे माझं म्हणजे त्यांना हे चांगलं वाटत होतं की मी घरी राहत होती मी मेहनत करत होती पप्पाचे तमाशे आवडत होती हे त्यांना आवडत होतं पण मी या सुखी आहे त्यांना खपत नाही माझ्या माणसाने खूप माझ्यासाठी कष्ट घेतले मी खोटीने सांगत त्या माणसाला मी लग्नाच्या पहिलं म्हटलं की मी लग्न नाही करत सध्या माझ्या बहिणीचं लग्न आहे तिची जबाबदारी माझ्यावर आहे तर त्यांनी सुद्धा ती जबाबदारी घेतली त्यांनी लग्न केलं माझा नवरा काही श्रीमंत नाही आहे माझ्या नवऱ्याचं झोपडच आहे पण जेव्हा त्यांना माहीत पडलं की मी आज लग्न करणार आहे या ह्या मुलीशी त्यांनी माझ्यासाठी घर बांधलं मला आणलं आणि आता सगळ्यांना माझं घर माहिती आहे मला कोणाला सांगायची गरज नाहीये सगळं जण माझे व्हिडिओ बघतात माझं माझ्यासाठी घर बांधलं छान आणि मला सुखी ठेवते मला एवढी सुद्धा एक पैशाचा सुद्धा त्रास नाही आहे आणि माझी इच्छा त्या पण पूर्ण आहे आज सोशल मीडिया तुम्हाला माहिती आहे जेव्हा सोशल मीडिया आला तेव्हा मी सगळ्यात पहिले म्युझिक म्युझिकली होतं तेव्हा म्युझिकली मी चालू केलं मी व्हिडिओ बनवणं चालू केलं व्हिडिओ बनवताना मला खूप त्रास गान -गान। माजा नवरा, माजा नवरा दिला लोकं खूप कमेंट करायचे घाण घाण पण माझा हा नवरा माझ्या नवऱ्याने मला प्रोत्साहन दिलं की रश्मी सो, सो, सोशल मीडिया अशी वस्तू आहे म्हणे की तू काहीही कर ते बोलणारच म्हणे तू चांगलं कर तरी बोलणार आहे आणि तू वाईट कर तरी बोलणार आहे म्हणे तर त्यांच्या प्रोत्साहनमुळे मग मी टिकटॉकवर आली आणि लॉकडाऊनमध्ये मग टिकटॉकवर आमच्या दोघांची जोडी फेम देवाच्या कृपेने फेमस झाली आणि आज आम्हाला त्या टिकटॉकपासून सगळे ओळखतात आज इन्स्टावर फेसबुकवर यूट्यूबवर आणि मोजवर शेअर चॅटवर मी सगळ्या ॲपवर आहे आणि माझ्या नवऱ्याच्या प्रोत्साहनमुळेच आहे मी आणि माझ्या मी चारशे रुपये तीनशे रुपयाने पार्ट टाइम जॉब करणारी हजार रुपयाने जॉब करणारी मी आज या पूर्ण होल सोशल मीडियावरून पन्नास ते साठ हजार रुपये मी महिना कमवते पूर्ण होल सोशल मीडियावरून आणि स्पॉन्सरशिपचे वेगळे तर हे सगळं याचं पूर्ण क्रेडिट मी माझ्या नवऱ्याला देते हा माझा नवरा एक माझ्यासाठी देवच आला बनला तर हा होता माझा प्रवास तर बस मी आज तुम्हाला ह्या एक जोश टॉकच्या एक माध्यमातून फक्त मी हात जोडून सगळ्या समाजाच्या लोकांना एक विनंती करते की जर खरंच तुमच्या समाजात माझ्यासारख्या मुली असतील त्यांची परिस्थिती खराब असेल किंवा त्यांचं घरचं वातावरण बरोबर नसेल जर ती खरीच मुलगी तू चांगली असेल तर तिला या हुंड्याच्या पायी आणि मानधनाच्या पायी तिला गमवू नका तुमच्याजवळ आहे तर तिला तुम्ही लग्न करून घरी आणा आणि तिचं एक जीवन चांगलं करा आणि मला खास मुलींसाठी पण एक मेसेज द्यायचा आहे की पहिले तुम्ही स्वतःच्या पाया उभ्या राहा आणि मगच निर्णय घ्या जर तुम्ही जर समाजाने सगळ्या मुलींना जर अशा मुलींना सपोर्ट केला माझ्यासारख्या मुलींना तर त्यांचं जेव्हा तर त्यांचं सगळा उद्धार होईल आणि जर, जर तुम्ही त्यांना असंच माझ्यासारखं जर असं ट्रीट केलं तर जेव्हा त्यांचं वय वाढत जाईल आणि त्या माझ्यासारखे निर्णय घेतील तर निदान त्यांच्यावर बोट तरी उचलू नका त्यांच्या निर्णयाला तुम्ही ॲप्रिशिएट करा <laughs> तुम्ही जर या व्हिडिओच्या एंड पर्यंत पोहोचले आहात तर आय एम शुअर की माझ्यासारखे तुम्ही सुद्धा नक्कीच इन्स्पायर झाले असणार कारण मित्रांनो आपल्या सर्वांचेच मोठे स्वप्न असतात जे आपल्याला पूर्ण करायचे असते पण आपल्यामधील खूप कमी लोक असतात जे खरंच ही स्वप्न पूर्ण करू शकतात आणि तुम्ही कधी नोटीस केलं आहे का ह्यांच्यामध्ये एक कॉमन पॉईंट कोणता असतो तो असतो चांगलं कम्युनिकेशन आणि इंग्लिशचे स्किल्स अँड द गुड न्यूज इज की आपण सुद्धा या स्किलला डेव्हलप करू शकतो जोश स्किल्स ॲपसोबत इथे आपण डेली वकॅबरी ग्रामर रीडिंग रायटिंग प्रॅक्टिस सोबतच आपल्या सारख्या लाखो स्टुडंट करून आपल्या इंग्लिश करू शकतो अजून फ्लुएंट करू शकतो तर आजच यशासाठी एक पाऊल पुढे घेऊया आणि भारताच्या नंबर वन स्पोकन इंग्लिश लर्निंग ॲप जोश स्किल्स सोबत आपली इंग्लिशची जर्नी सुरू करूया हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका